या प्रकरणातलं ताजं अपडेट आणि त्याचा आढावा घेतलाय आमचे कल्याण डोंबिवलीचे प्रतिनिधी किशोर पगार यांनी. डोंबिवलीत घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या बलात्कारानंतर शहर हे पुरतं हादरलेलं आहे. आज तिसरा दिवस पोलिसांचा तपास जोरदारपणे सुरू आहे. आतापर्यंत 33 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. मानपाडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जवळजवळ आता ह्या 33 आरोपींमधले 29 आरोपींना अटक करण्यात आलेला आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 4 आरोपींचा कसून शोध घेत आहे. आजच्या या नवीन माहितीनुसार आपण पाहू शकता की मानपाडा परिसरात एक जी रिक्षा आता इथं आणलेली आहे, याच रिक्षातून जवळजवळ 3 वेळेस त्या मुलीला बलात्कार करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी ह्याच रिक्षातून घेऊन जात असे. त्यामुळे ह्या रिक्षाचा वापर जो आहे तो झालेला आहे. एकंदरीत आता पोलिसांच्या अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचा तपास सुरू आहे आणि ह्या घटनेमध्ये अजूनही काही आरोपी सापडत आहेत का यासुद्धा पोलिसांचा एक वेगळा तपास सुरू आहे. त्यामुळे ह्या घटने लाजिरवाणी घटनेला कुठेतरी या शहराला काळीमा लागलेला आहे. तो धुवून निघण्यासाठी समाज माध्यमातून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची टीका होत आहे. पोलीस आता कसोशीने त्यांचं काम करीत आहे. कॅमेरामन प्रथमेश वाघमारेसह किशोर पगारे, जय महाराष्ट्र.